क्लास 8 का पार्ट आहे, चैप्टर नंबर सेकंड पैरेलल लाइन्स एंड ट्रांसवर्सल। हा चैप्टर मधला आपण काही पार्ट पाहणार आहोत। तर सुरुवातीला पैरेलल लाइन म्हणजे काय हे बघू आपण। डेफिनेशन लिहून घेऊ। पैरेलल लाइन्स द लाइन्स खाली द लाइन्स which lie in the same plane and do not intersect each other are called as पॅरलल लाईन्स। म्हणजे अशा लाईन ज्या की एका प्लेन मध्ये असल्या पाहिजे, कारण की एक लाईन इथे आहे आणि दुसरी लाईन दुसरीकडे कुठेतरी आहे असं चालणार नाही। दोन्ही लाईन ह्या एकाच प्लेन मध्ये असायला पाहिजेत। समजा ह्या दोन लाईनी आहेत, ही एम लाईन आणि एन लाईन, दोन्ही पण लाईन एकाच प्लेन मधल्या असाव्यात आणि एकमेकांना कधीही इंटरसेक्ट करणार नाहीत। इंटरसेक्ट म्हणजे कधीही एकमेकांना कट करून जाणार नाहीत। अशा लाईनला म्हणतात पॅरलल लाईन। डबल बघा, द लाईन्स विच लाय इन द सेम प्लेन अँड डू नॉट इंटरसेक्ट इच अदर आर कॉल्ड ॲज पॅरलल लाईन। म्हणजे लाईन ह्या एका प्रतलातल्या असल्या पाहिजे, नाहीतर एक लाईन आपल्या वहीवर आहे इथं आणि दुसरी लाईन कुठंतरी बाहेर आहे असं चालणार नाही। दोन्हीही लाईन एका ठिकाणीच असायला पाहिजे आणि त्या कधीही एकमेकांना इंटरसेक्ट करणार नाहीत। इंटरसेक्ट म्हणजे ही एक लाईन आहे आणि ही दुसरी लाईन तिला इंटरसेक्ट करून चालली। हे बघा, हे झाला इंटरसेक्टिंग पॉईंट। अशा प्रकारे इंटरसेक्टिंग करणार नाहीत ह्या दोन लाईनी, त्यांना म्हणतात पॅरलल लाईन्स। आता ही डेफिनेशन आपण मराठीमध्ये बघू लगेच। एकाच प्रतलातील एकमेकांना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात। काय म्हणतंय? एकच प्रतल एका ठिकाणावरच्या आणि एकमेकांना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात। याचं पण एक्झाम्पल घेऊ आपण, डायग्राम काढूया। समांतर रेषा हे एक प्रतल आहे। समजा ह्या प्रतलामध्ये ही एक लाईन आहे, रेषा आहे आणि ही एक रेषा आहे। ह्या दोन्ही पण रेषा एकदम समांतर आहेत आणि ह्या कधीही एकमेकांना छेदणार नाही। छेदणं म्हणजे एकमेकांना कट करून जाणं। ही एक लाईन आहे आणि ही दुसरी लाईन तिला छेदून चालली, हा छेदन बिंदू आहे। चला, पुढचा पॉइंट आहे ट्रान्सवर्सल। ट्रान्सवर्सल म्हणजे मराठीमध्ये छेदिका। डेफिनेशन बघू आपण। इफ अ लाईन इंटरसेक्ट टू ऑर मोर गिवन लाईन्स इन टू ऑर मोर distinct point then the lines is called a transversal of those two or more lines। डेफिनेशन काय म्हणते? इफ अ लाईन, एक लाईन आहे समजा आणि ती इंटरसेक्ट करत आहे टू ऑर मोर गिवन लाईनला। तुम्हाला दोन दिलेल्या लाईनी आहेत, ह्या दोन दिलेल्या लाईनला एक लाईन इंटरसेक्ट करत आहे दोन भिन्न बिंदूमध्ये,
इफ अ लाइन इंटरसेक्ट टू और मोर गिवन लाइन इन टू और मोर डिस्टिंक्ट पॉइंट देन द लाइन इज कॉल्ड अ ट्रांसवर्सल ऑफ दोज टू और मोर लाइन्स. मग ह्या लाईनला समजा ही पी आहे, ही एम आहे आणि ही एन आहे. पी ही लाईन एम आणि एनची छेदिका आहे किंवा ट्रान्सवर्सल आहे. कळालं? डबल बघा. इफ अ लाईन इंटरसेक्ट टू और मोर गिवन लाईन, आता पी ही लाईन आहे, ही लाईन दिलेल्या दोन लाईनला, दिलेल्या दोन लाईन कोणत्या आहेत, एम आणि एन, ह्या दोन लाईनला पी ही लाईन दोन डिस्टिंक्ट पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. हा एक पॉईंट आहे, हा एक पॉईंट आहे, याला नाव पण देऊ शकता आपण. देन द लाईन इज कॉल्ड अ ट्रान्सवर्सल ऑफ दोज टू लाईन्स. मग ह्या लाईनला आपण एम आणि एन ह्या दोन लाईनची ट्रान्सवर्सल किंवा छेदिका म्हणतो. ही डेफिनेशन आपण मराठीमध्ये बघू लगेच. जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा दिलेल्या रेषांची छेदिका असते. त्याची पण डायग्राम बघू आपण. डायग्राम कशी येईल आकृती? ह्या दोन दिलेल्या रेषा आहेत, एम आणि एन ह्या तुम्हाला दोन दिलेल्या रेषा आहेत. ह्या दोन दिलेल्या रेषांना दुसरी एक रेषा दोन भिन्न बिंदूत छेदत आहे. ह्या रेषेला नाव दिलं आपण पीयू. पी ही रेषा एम आणि एनला दोन भिन्न बिंदूत छेदत आहे. मग रेषा पी ही एम आणि एन ह्या दोन रेषांची छेदिका असणार आहे.